आज आपण चेंज द व्हॉइस हा ग्रामर प्रकार समजून घेणार आहोत. रोजच्या बोलण्यात क्रिया केली जाते, क्रिया केली गेली, क्रिया केली जाईल, क्रिया केली जात आहे, क्रिया केली जात होती, क्रिया केली गेलेली आहे, क्रिया केली गेलेली होती, क्रिया केली गेलेली असेल, क्रिया केली जाऊ देत, क्रिया करण्याची विनंती केली जाते, क्रिया केली जाऊ शकते, क्रिया केली जाऊ शकली, क्रिया केली जाईल, क्रिया केली गेली पाहिजे, क्रिया कदाचित केली जाईल, क्रिया कदाचितच केली जाईल, क्रिया केली जाईलच, तसेच क्रिया केली जाते का, क्रिया कशी केव्हा का केली जाते यासारख्या वर्बल क्वेश्चन्स व डब्ल्यूएच क्वेश्चन्स चा पॅसिव्ह व्हॉइस बनवला जातो. या प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बोलले जाते ते आज आपण समजून घेणार आहोत. व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइस असे दोन प्रकार आहेत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग व पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्रमुख असतो. जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. इथे कर्ता जी क्रिया करतो ती क्रिया कर्मावर घडते, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट म्हणजे कर्मप्रधान असते. इथे कर्ता क्रिया करत नाही तर त्या वाक्यातील क्रिया कर्त्यावर घडते. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता निष्क्रियच असतो. ॲक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ सारखाच असतो, दोघांचे काळही सारखेच असतात. 12 काळांमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसची वाक्य असतात, तर या 12 काळांपैकी फक्त 8 काळांचेच पॅसिव्ह व्हॉइस होते. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळांची पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य होतात. मात्र फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स यांचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. तसेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. कॅन, कूड, वूड, शूड, मे, माईट, मस्ट, लेट यांची पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य बनवली जातात. वर्बल क्वेश्चन्स व डब्ल्यू एच क्वेश्चन्सचे पॅसिव्ह व्हॉइसचे प्रश्न बनवले जातात. आज्ञार्थी वाक्यांचा व विनंती असलेल्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल केला जातो. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करण्याचे नियम समजून घेऊया. ॲक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइस या दोघांची रचना भिन्न आहे, मात्र अर्थ सारखाच आहे. दिलेल्या वाक्यात जर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असेल तरच त्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस बनतो. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात सकर्मक असते. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्याला कर्माची गरज असते, जसे राईट, रीड, ईट, ड्रिंक, वॉश, बाय एक्सेट्रा. क्रियापद अकर्मक म्हणजे ज्यासोबत कर्म येत नाही, जसे रन, जम्प, सीट, क्राय, गो, कम एक्सेट्रा. आता हे वाक्य पहा, आय रीड अ लेसन, मी एक धडा वाचतो. या वाक्यात मी काय वाचतो याचे उत्तर एक धडा हे आहे. इथे रीड हे सकर्मक क्रियापद आहे, म्हणजेच या वाक्यात लेसन हे ऑब्जेक्ट आहे. आता हे दुसरे वाक्य पहा, आय गो देअर, मी तिथे जातो. या वाक्यात गो या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट आलेले नाही. गो हे अकर्मक क्रियापद आहे. पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवण्यासाठी ऑब्जेक्टची म्हणजेच कर्माची गरज लागते व पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने केली जाते. ॲक्टिव्ह व्हॉइसमधील वाक्यात जे कर्म असते ते पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्त्याच्या जागी येते. ऑब्जेक्ट कर्त्याच्या जागी आल्यावर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या काळानुसार टू बीचे योग्य रूप घ्यावे लागते. म्हणजे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेऊन त्यानंतर काळानुसार व ऑब्जेक्ट एकवचनी आहे की अनेकवचनी त्यानुसार सहाय्यक क्रियापद घेतले जाते. सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट आय असेल तर ॲम हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर इज हे क्रियापद घ्यावे.
ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर आर हे क्रियापद घ्यावे. कर्त्याकडून क्रिया केली जाते हे सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केला जातो. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर वॉज हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर वर हे क्रियापद घ्यावे. कर्त्याकडून क्रिया केली गेली हे सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केला जातो. सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट एकवचनी असो वा अनेकवचनी, ऑब्जेक्ट नंतर विल बी हे क्रियापद घ्यावे. कर्त्याकडून क्रिया केली जाईल हे सांगण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट जर आपण स्वतः असू म्हणजेच आय असेल तर ॲम हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर इज हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर आर हे क्रियापद घ्यावे. तसेच क्रिया कर्त्याकडून केली जात आहे हे सांगण्यासाठी म्हणून ॲम इज आर नंतर बीइंग घ्यावे. पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर वॉज हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर वर हे क्रियापद घ्यावे. क्रिया कर्त्याकडून केली जात होती हे सांगण्यासाठी म्हणून वॉज व वर नंतर बीइंग घ्यावे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर हॅव हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट आय असेल तर हॅव हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर हॅज हे क्रियापद घ्यावे. क्रिया कर्त्याकडून पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी म्हणून हॅव व हॅज नंतर बीन घ्यावे. पास्ट परफेक्ट टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट एकवचनी असो वा अनेकवचनी, हॅड हे क्रियापद घ्यावे. क्रिया कर्त्याकडून पूर्ण झालेली होती हे सांगण्यासाठी म्हणून हॅड नंतर बीन घ्यावे. फ्युचर परफेक्ट टेन्सच्या वाक्यात ऑब्जेक्ट एकवचनी असो वा अनेकवचनी, विल हॅव हे क्रियापद घ्यावे. क्रिया कर्त्याकडून पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी म्हणून विल हॅव नंतर बीन घ्यावे. वाक्यांमध्ये कॅन, कूड, वूड, शूड, मे, माईट, मस्ट ही मॉडल ऑक्झिलरीज असतील तर यांच्यानंतर बी घ्यावे. काळ कोणताही असो, प्रश्नार्थक वाक्य वा आज्ञार्थी वाक्य असो की मॉडल ऑक्झिलरी असलेले वाक्य असो, पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी क्रियापदाचे तिसरे रूप घेतले जाते हे लक्षात ठेवा. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर क्रिया कोणाकडून केली गेली ते सांगण्यासाठी बाय घ्यावे. बाय म्हणजे च्याकडून. क्रिया माझ्याकडून झालेली असेल तर बाय मी. क्रिया त्यांच्याकडून झालेली असेल तर बाय हिम. क्रिया तिच्याकडून झालेली असेल तर बाय हर. क्रिया तुझ्याकडून वा तुमच्याकडून झालेली असेल तर बाय यू. क्रिया त्यांच्याकडून झालेली असेल तर बाय देम. क्रिया आपल्याकडून झालेली असेल तर बाय अस. क्रिया एकाच प्राणी, पक्षी, कीटक इत्यादी सजीवांकडून झालेली असेल तर बाय इट घ्यावी. क्रिया करणाऱ्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या, पक्षाच्या नावाचा उल्लेख करायचा असेल तर बाय नंतर त्या व्यक्तीचे, प्राण्याचे, पक्षाचे नाव घ्यावे. जसे बाय प्रिया, बाय माय सिस्टर, बाय हिज डॉग. आता इथे लक्ष द्या, ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात मी, हिम, हर, इट, अस, देम ही पुरुषवाचक सर्वनामे कर्माच्या ठिकाणी असतील तर त्यांना
कर्त्याच्या जागी आणताना त्यांची प्रथमा विभक्ती घ्यावी लागते. जसे मीचा बदल आय होऊन त्याचा अर्थ मला असा होतो, हिमचा बदल ही होऊन त्याचा अर्थ त्याला असा होतो, हरचा बदल शी होऊन त्याचा अर्थ तिला असा होतो, असचा बदल वी होऊन त्याचा अर्थ आम्हाला असा होतो, देनचा बदल दे होऊन त्याचा अर्थ त्यांना असा होतो, यू व इट असेल तर यू व इट तसेच घ्यावे, यूचा अर्थ तुला असा होतो व इटचा अर्थ त्याला असा होतो. थोडक्यात कर्त्याच्या व कर्माच्या जागांची अदलाबदल करावी लागते. कर्ता आय असेल तर बाय मी, ही असेल तर बाय हिम, शी असेल तर बाय हर, दे असेल तर बाय देम, वी असेल तर बाय अस, यू असेल तर बाय यू, इट असेल तर बाय इट घ्यावे. बाय मीचा अर्थ माझ्याकडून, बाय हिमचा अर्थ त्याच्याकडून, बाय हरचा अर्थ तिच्याकडून, बाय देमचा अर्थ त्यांच्याकडून, बाय असचा अर्थ आमच्याकडून, बाय यूचा अर्थ तुझ्याकडून वा तुमच्याकडून, बाय इटचा अर्थ त्याच्याकडून असा होतो. कर्त्यापूर्वी बाय जोडून बाय सह कर्ता घेऊन वाक्याच्या शेवटी म्हणजेच कर्माच्या जागी घ्यावे व कर्माला वाक्याच्या सुरुवातीला म्हणजेच कर्त्याच्या जागी घ्यावे लागते हे कायम लक्षात ठेवा. आता आपण काळानुसार चेंज द व्हॉइस पाहूया. त्यासाठी काळ ओळखता आला पाहिजे. सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा, आय प्ले चेस, मी बुद्धिबळ खेळते. या वाक्यात आय हा कर्ता आहे, बुद्धिबळ खेळण्याची क्रिया माझ्याकडून होते, म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करायचा आहे. आता आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचे आहे जे नेहमी क्रियापदानंतर असते. इथे प्ले या क्रियापदानंतर चेस हे ऑब्जेक्ट आहे. मी काय खेळते असा व्हॉटने प्रश्न विचारला की चेस हे ऑब्जेक्ट मिळते. आता चेसला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. चेस हे एकवचनी नाम असल्याने चेस नंतर इज हे वर्तमानकाळी क्रियापद घेतले आहे. त्यानंतर प्ले या क्रियापदाचे प्लेड हे तिसरे रूप घेतले आहे. इज प्लेडचा अर्थ खेळला जातो असा आहे. प्लेड नंतर बुद्धिबळ खेळण्याची क्रिया माझ्याकडून होते, म्हणून बाय मी घेतले आहे. आता आपले चेस इज प्लेड बाय मी, बुद्धिबळ माझ्याकडून खेळला जातो हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रिया केली जाते असा अर्थ होतो. आता हे वाक्य पहा, आय कॉल हिम, मी त्याला बोलावतो. सर्वप्रथम या वाक्याचा काळ कोणता आहे ते शोधून काढूया. या वाक्यात आय या कर्त्यानंतर कॉल हे क्रियापद पहिल्या रूपात आहे, म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव व्हॉइस करताना इज ॲम आर पैकी एक क्रियापद घ्यावे लागते. वाक्यात हिम हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट शोधणे अतिशय सोपे आहे. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतरच असते. तसेच मी कोणाला बोलावतो असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर हिम म्हणजे त्याला हे मिळते. आता आपण हिम हे ऑब्जेक्ट शोधून काढले आहे. हिमचा बदल ही करून हीला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे आहे. इथे ही वाक्याच्या सुरुवातीला आल्यावर त्याचा अर्थ तो असा न राहता त्याला असा होतो. वाक्याच्या सुरुवातीला ही घेतल्यावर ही नंतर वाक्य प्रेझेंट टेन्सचे असल्याने इज हे क्रियापद घेतले आहे. ही इज नंतर कॉल या क्रियापदाचे कॉल्ड हे तिसरे रूप घ्यावे. कॉल्ड नंतर क्रिया माझ्याकडून केली जाते, म्हणून बाय मी घेतले आहे. आता आपले ही इज कॉल्ड बाय मी, त्याला माझ्याकडून बोलावले जाते हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे.
आता हे तिसरे वाक्य पहा. शी गिव्ज मी चॉकलेट्स, ती मला चॉकलेट्स देते. या वाक्यात शी हा सब्जेक्ट म्हणजेच करता आहे. शीचा बदल आपल्याला तिच्याकडून या अर्थाने बाय हर करायचा आहे. शी या सब्जेक्टनंतर गिव्ज हे क्रियापद पहिल्या रूपात आले आहे, त्यामुळे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. गिव्जचे तिसरे रूप गिवन घ्यायचे आहे. इथे या वाक्यात मी व चॉकलेट्स ही दोन ऑब्जेक्ट्स आहेत. आपण प्रथम मी हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. मीचा बदल आपल्याला मला या अर्थाने आय करायचा आहे. आय नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स असल्याने ॲम घ्यायचे आहे. आय एम नंतर गिव्जचे तिसरे रूप गिवन घ्यायचे आहे. ॲम गिवनचा अर्थ दिले जाते असा आहे. आय एम गिवन नंतर चॉकलेट्स घेऊन त्यानंतर तिच्याकडून या अर्थाने बाय हर घ्यावे. आता आपले आय एम गिवन चॉकलेट्स बाय हर, मला तिच्याकडून चॉकलेट्स दिली जातात, हे वाक्य तयार झाले आहे. आता याच वाक्यातील दुसरे चॉकलेट्स हे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. चॉकलेट्स हे अनेकवचनी नाम असल्याने आपण चॉकलेट्स नंतर आर हे क्रियापद घेत आहोत. चॉकलेट्स आर नंतर गिव्जचे तिसरे रूप गिवन घेतले आहे. आर गिवनचा अर्थ दिले जाते असा आहे. गिवन नंतर मला या अर्थाने तुम्ही घेतले आहे. आता आपले चॉकलेट्स आर गिवन टू मी बाय हर, तिच्याकडून मला चॉकलेट्स दिली जातात, हे वाक्य तयार झाले आहे. आता ही वाक्य पहा. ही सर्व सिंपल प्रेझेंट टेन्सची पॅसिव व्हॉइसची वाक्य आहेत. क्रिया कोणाना कोणाकडून केली जातेच, यांच्यानंतर क्रिया ज्याच्याकडून केली जाते त्याला बाय नंतर घ्यावे. आता आपण सिंपल पास्ट टेन्सचा चेंज ऑफ व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. आय ड्रँक कॉफी, मी कॉफी प्यायलो. या वाक्यात आय हा करता आहे. कॉफी पिण्याची क्रिया माझ्याकडून झाली, म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करायचा आहे. आता आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचे आहे जे नेहमी क्रियापदानंतर असते. मी काय प्यायलो असा बॉटने प्रश्न विचारला की कॉफी हे ऑब्जेक्ट मिळते. आता कॉफीला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. कॉफी हे एकवचनी नाम असल्याने कॉफी नंतर वॉज हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. त्यानंतर ड्रँक या क्रियापदाचे ड्रंक हे तिसरे रूप घेतले आहे. वॉज ड्रंक चा अर्थ प्यायली गेली असा आहे. ड्रंक नंतर कॉफी पिण्याची क्रिया माझ्याकडून झाली, म्हणून बाय मी घेतले आहे. आता आपले कॉफी वॉज ड्रंक बाय मी, कॉफी माझ्याकडून पिली गेली, हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रिया केली गेली असा अर्थ होतो. आता हे वाक्य पहा. आय स्कोल्डेड हिम, मी त्याला दम दिला. सर्वप्रथम या वाक्याचा काळ कोणता आहे ते शोधून काढूया. या वाक्यात आय या कर्त्यानंतर स्कोल्डेड हे क्रियापद दुसऱ्या रूपात आहे, म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असेल तर पॅसिव व्हॉइस करताना वॉज वरपैकी एक क्रियापद घ्यावे लागते. वाक्यात हिम हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट शोधणे अतिशय सोपे असते. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. तसेच मी कोणाला दम दिला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर हिम म्हणजे त्याला हे मिळते. आता आपण हिम हे ऑब्जेक्ट शोधून काढले आहे. हिमचा बदल ही करून हीला वाक्याच्या सुरुवातीला घेतले आहे. इथे ही वाक्याच्या सुरुवातीला आल्यावर त्याचा अर्थ तो असा न राहता त्याला असा होतो. वाक्याच्या सुरुवातीला ही घेतल्यावर ही नंतर वाक्य पास्ट टेन्स असल्याने वॉज हे क्रियापद घेतले आहे. ही वॉज नंतर स्कोल्डेड या क्रियापदाचे स्कोल्डेड हे तिसरे रूप घ्यावे. वॉज स्कोल्डेडचा अर्थ दम दिला गेला असा आहे. वॉज स्कोल्डेड नंतर क्रिया माझ्याकडून केली गेली, म्हणून बाय मी घेतली आहे. आता आपले
ही वॉज स्कोल्डेड बाय मी, त्याला माझ्याकडून दम दिला गेला, हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. आता हे तिसरे वाक्य पहा. शी गेव मी चॉकलेट्स, तिने मला चॉकलेट्स दिली. या वाक्यात शी हा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे. शीचा बदल आपल्याला तिच्याकडून या अर्थाने बाय हर करायचा आहे. शी या सब्जेक्ट नंतर गेव हे क्रियापद दुसऱ्या रूपात आले आहे, त्यामुळे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. गेवचा बदल आपल्याला गिवन करायचा आहे. इथे या वाक्यात मी व चॉकलेट्स ही दोन ऑब्जेक्ट्स आहेत. आपण प्रथम मी हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. मीचा बदल आपल्याला मला या अर्थाने आय करायचा आहे. आय नंतर सिंपल पास्ट टेन्स असल्याने वॉज घ्यायचे आहे. वॉज गिवनचा अर्थ दिले गेले असा आहे. आय वॉज गिवन नंतर चॉकलेट्स घेऊन त्यानंतर तिच्याकडून या अर्थाने बाय हर घ्यावे. आता आपले आय वॉज गिवन चॉकलेट्स बाय हर, मला तिच्याकडून चॉकलेट्स दिली गेली, हे वाक्य तयार झाले आहे. आता याच वाक्यातील दुसरे चॉकलेट्स हे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. चॉकलेट्स हे अनेक वचनी नाम असल्याने आपण चॉकलेट्स नंतर वर हे क्रियापद घेत आहोत. चॉकलेट्स वर नंतर गेवचे तिसरे रूप गिवन घेतले आहे. वर गिवनचा अर्थ दिले गेले असा आहे. वर गिवन नंतर मला या अर्थाने तुम्ही घेतले आहे. आता आपले चॉकलेट्स वर गिवन तुम्ही बाय हर, तिच्याकडून मला चॉकलेट्स दिली गेली, हे वाक्य तयार झाले आहे. आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. आय विल क्लीन दिस रूम, मी ही खोली स्वच्छ करेन. या वाक्यात आय हा कर्ता आहे. खोली स्वच्छ करण्याची क्रिया माझ्याकडून होईल, म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करायचा आहे. आता आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचे आहे जे नेहमी क्रियापदानंतर असते. मी काय स्वच्छ करेन असा व्हॉटने प्रश्न विचारला की दिस रूम हे ऑब्जेक्ट मिळते. आता दिस रूमला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. दिस रूम नंतर विल बी हे भविष्यकाळी क्रियापद घेतले आहे. त्यानंतर क्लीन या क्रियापदाचे क्लीन हे तिसरे रूप घेतले आहे. विल बी क्लीनचा अर्थ स्वच्छ केली जाईल असा आहे. विल बी क्लीन नंतर खोली स्वच्छ करण्याची क्रिया माझ्याकडून होईल, म्हणून बाय मी घेतले आहे. आता आपले दिस रूम विल बी क्लीन बाय मी, ही खोली माझ्याकडून स्वच्छ केली जाईल, हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. सिंपल फ्युचर टेन्समध्ये क्रिया केली जाईल असा अर्थ होतो. आता हे वाक्य पहा. आय विल कन्व्हिन्स हिम, मी त्याला मनवीन. सर्वप्रथम या वाक्याचा काळ कोणता आहे ते शोधून काढूया. या वाक्यात आय या कर्त्यानंतर विल हे भविष्यकाळी क्रियापद कन्व्हिन्स या क्रियापदापूर्वी आल्याने विल कन्व्हिन्स हे मनवेन या अर्थाने आले आहे. म्हणून हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्स असेल तर पॅसिव व्हॉइस करताना विल बी हे क्रियापद घ्यावे लागते. वाक्यात हिम हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट शोधणे अतिशय सोपे असते. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. तसेच मी कोणाला म्हणेन असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर हिम म्हणजे त्याला हे मिळते. आता आपण हिम हे ऑब्जेक्ट शोधून काढले आहे. हिमचा बदल ही करून हीला वाक्याच्या सुरुवातीला घेतले आहे. इथे ही वाक्याच्या सुरुवातीला आल्यावर त्याचा अर्थ तो असा न राहता त्याला असा होतो. वाक्याच्या सुरुवातीला ही घेतल्यावर ही नंतर वाक्य फ्युचर टेन्सचे असल्याने विल बी हे क्रियापद घेतले आहे. ही विल बी नंतर कन्व्हिन्स या क्रियापदाचे कन्व्हिन्स हे तिसरे रूप घेतले आहे. विल बी कन्व्हिन्स चा अर्थ मनवले जाईल असा आहे. विल बी कन्व्हिन्स नंतर क्रिया माझ्याकडून केली जाईल, म्हणून बाय मी घेतले आहे. आता आपले
ही विल बी कन्व्हिन्स्ड बाय मी, त्याला माझ्याकडून बनवली जाईल, हे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. आता हे तिसरे वाक्य पहा. शी विल गिव्ह मी चॉकलेट्स, ती मला चॉकलेट्स देईल. या वाक्यात शी हा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे. शीचा बदल आपल्याला तिच्याकडून या अर्थाने बाय हर करायचा आहे. शी या सब्जेक्ट नंतर विल हे भविष्यकाळी क्रियापद गिव्ह या क्रियापदापूर्वी आल्याने विल गिव्हचा अर्थ देईन असा होतो. त्यामुळे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. गिव्हचे तिसरे रूप गिव्हन आहे. इथे या वाक्यात मी व चॉकलेट्स ही दोन ऑब्जेक्ट्स आहेत. आपण प्रथम मी हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. मीचा बदल आपल्याला मला या अर्थाने आय करायचा आहे. आय हे ऑब्जेक्ट म्हणून वाक्याच्या सुरुवातीला आल्यास त्याचा अर्थ मला असा होतो. सिंपल फ्युचर टेन्स असल्याने आय नंतर विल बी घ्यायचे आहे. आय विल बी नंतर गिव्हचे तिसरे रूप गिवन घ्यायचे आहे. विल बी गिवनचा अर्थ दिले जाईल, दिली जातील असा आहे. आय विल बी गिवन नंतर चॉकलेट्स घेऊन त्यानंतर तिच्याकडून या अर्थाने बाय हर घ्यावे. आता आपले आय विल बी गिवन चॉकलेट्स बाय हर, मला तिच्याकडून चॉकलेट्स दिली जातील, हे वाक्य तयार झाले आहे. आता याच वाक्यातील दुसरे चॉकलेट्स हे ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. चॉकलेट्स या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन त्यानंतर विल बी हे क्रियापद घेत आहोत. चॉकलेट्स विल बी नंतर गिव्हचे तिसरे रूप गिवन हे दिले जाईल या अर्थाने घेतले आहे. गिवन नंतर मला या अर्थाने तुम्ही घेतले आहे. आता आपले चॉकलेट्स विल बी गिवन टू मी बाय हर, तिच्याकडून मला चॉकलेट्स दिली जातील, ही वाक्य तयार झाले आहे. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स व सिंपल फ्युचर टेन्सची एकत्र वाक्ये पाहूया. माय क्लोथ्स आर वॉश्ड बाय मी, माझ्याकडून माझे कपडे धुतले जातात, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. माय क्लोथ्स वर वॉश्ड बाय मी, माझ्याकडून माझे कपडे धुतले गेले, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. माय क्लोथ्स विल बी वॉश्ड बाय मी, माझ्याकडून माझे कपडे धुतले जातील, हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या तिन्ही काळांची रचना सारखीच आहे, फक्त काळानुसार क्रियापदे भिन्न आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी इज एम आर, सिंपल पास्ट टेन्ससाठी वॉज वर, सिंपल फ्युचर टेन्ससाठी विल बी घेतली जाते. रचना सारखीच असते, फक्त क्रियापद बदलले की आपले काळानुसार वाक्य तयार होते. या तिन्ही वाक्यांचा सारखेपणा कायम लक्षात ठेवा. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. आय एम रोलिंग चपातीज, मी चपात्या लाटत आहे. इथे चपात्या लाटण्याची क्रिया चालू आहे. या वाक्यात आय हा कर्ता आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात रोलिंग या क्रियापदानंतर चपातीज हे ऑब्जेक्ट आले आहे. चपातीज ह्या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. चपातीज हे अनेकवचनी नाम असल्याने चपातीज नंतर आर हे वर्तमानकाळी क्रियापद घेतले आहे. आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. आर नंतर बीइंग हे क्रिया चालू आहे यासाठी घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून होत आहे, म्हणून आपण आयचा बदल बाय मी करून त्यानंतर रोल या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून रोल या क्रियापदाचे रोल्ड हे तिसरे रूप घेऊया. आर बीइंग रोल्डचा अर्थ लाटल्या जात आहेत असा आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून होत आहे, म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करून बाय मीला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले चपातीज आर बीइंग रोल्ड बाय मी
चपात्या माझ्याकडून लादल्या जात आहेत हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या पॅसिव व्हॉइसच्या वाक्यातून कर्त्याकडून क्रिया केली जात आहे असा अर्थ होतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स असलेली वाक्ये पाहूया. शी इज गिविंग हिम टू पेन्सिल्स. ती त्याला दोन पेन्सिल्स देत आहे. इथे पेन्सिल्स देण्याची क्रिया चालू आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात गिविंग या क्रियापदानंतर हिम व टू पेन्सिल्स ही दोन ऑब्जेक्ट्स आली आहेत. आपण दोन पद्धतीने पॅसिव व्हॉइसची वाक्ये बनवणार आहोत. प्रथम आपण हिम हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. हिमला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे असल्याने हिमचा बदल ही करून घेतला आहे. इथे पहा, या वाक्यात इज हे वर्तमानकाळी क्रियापद आहे, म्हणून आपण ही नंतर वर्तमानकाळी क्रियापद घेणार आहोत. हीच्या सोबत इज हे वर्तमानकाळी क्रियापद येते, म्हणून आपण ही नंतर इज हे वर्तमानकाळी क्रियापद घेतले आहे. इज नंतर बीइंग हे क्रिया चालू आहे यासाठी घेतले आहे. त्यानंतर गिविंग या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून गिव या क्रियापदाचे गिवन हे तिसरे रूप घेऊया. गिवन नंतर टू पेन्सिल्स जोडून टू पेन्सिल्स नंतर क्रिया तिच्याकडून होत आहे, म्हणून आपण शीचा बदल बाहेर केला आहे व बाहेरला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपण ही इज बीइंग गिवन टू पेन्सिल्स बाहेर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या जात आहे हे वाक्य तयार केले आहे. आता आपण टू पेन्सिल्स हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव व्हॉइसचे वाक्य बनवूया. टू पेन्सिल्स या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन टू पेन्सिल्स हे अनेकवचनी नाम असल्याने टू पेन्सिल्स नंतर आर हे वर्तमानकाळी क्रियापद घेतले आहे. आर नंतर बीइंग हे क्रिया चालू आहे यासाठी घेतले आहे. त्यानंतर गिविंग या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून गिव या क्रियापदाचे गिवन हे तिसरे रूप घेऊया. गिवन नंतर त्याला या अर्थाने टू हिम घेऊन टू हिमच्या नंतर बाहेर घ्यावे. आता आपण टू पेन्सिल्स आर बीइंग गिवन टू हिम बाहेर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या जात आहेत हे वाक्य तयार केले आहे. आता ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य पहा. अमर इज बीइंग पिंच बाय हिज फ्रेंड्स. अमरला त्याच्या मित्रांकडून चिमटा काढला जात आहे. बिस्किट्स आर बीइंग इटन बाय देम. बिस्किट्स त्यांच्याकडून खाल्ली जात आहेत. कॉफी इज बीइंग ड्रंक बाय अधीर. अधीरकडून कॉफी पिली जात आहे. या वाक्यांमध्ये कर्त्याकडून क्रिया केली जात आहे, क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी पॅसिव व्हॉइसचा उपयोग केला आहे. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. आय वॉज रोलिंग चपातीज. मी चपात्या लाटत होते. इथे चपात्या लाटण्याची क्रिया चालू होती. या वाक्यात आय हा कर्ता आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात रोलिंग या क्रियापदानंतर चपातीज हे ऑब्जेक्ट आले आहे. चपातीज या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. चपातीज हे अनेकवचनी नाम असल्याने चपातीज नंतर वर हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. इथे चपात्या लाटण्याची क्रिया चालू होती हे वर रोलिंगवरून लक्षात येते. आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. वर नंतर बीइंग हे क्रिया चालू होती यासाठी घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून होत होती, म्हणून आपण आयचा बदल बाय मी करून त्यानंतर रोल या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून रोल या क्रियापदाचे रोल हे तिसरे रूप घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून चालू होती, म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करून बाय मीला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले चपातीज वर बीइंग रोल्ड बाय मी, चपात्या माझ्याकडून लाटल्या जात होत्या हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे.
पास्ट कंटिन्यूअस टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यातून कर्त्याकडून क्रिया केली जात होती असा अर्थ होतो. पास्ट कंटिन्यूअस टेन्सच्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स असलेली वाक्य पाहूया. आता हे वाक्य पहा. शी वॉज गिविंग हिम टू पेन्सिल्स. ती त्याला दोन पेन्सिल्स देत होती. इथे पेन्सिल्स देण्याची क्रिया चालू होती. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट्स हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात गिविंग या क्रियापदानंतर हिम व टू पेन्सिल्स ही दोन ऑब्जेक्ट्स आली आहेत. आपण दोन पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य बनवणार आहोत. प्रथम आपण हिम हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. हिमला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे असल्याने हिमचा बदल ही करून घेतला आहे. इथे पहा, या वाक्यात वॉज हे भूतकाळी क्रियापद आहे, म्हणून आपण ही नंतर भूतकाळी क्रियापद घेणार आहोत. हीच्या सोबत वॉज हे भूतकाळी क्रियापद येते, म्हणून आपण ही नंतर वॉज हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. वॉज नंतर बीइंग हे क्रिया चालू होती यासाठी घेतले आहे. त्यानंतर गिविंग या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून गिव या क्रियापदाचे गिवन हे तिसरे रूप घेऊया. गिवन नंतर टू पेन्सिल्स जोडून टू पेन्सिल्स नंतर क्रिया तिच्याकडून होत होती, म्हणून आपण शीचा बदल बाहेर केला आहे व बाहेरला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले ही वॉज बीइंग गिवन टू पेन्सिल्स बाहेर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या जात होत्या हे वाक्य तयार केले आहे. आता आपण टू पेन्सिल्स हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. टू पेन्सिल्स या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन टू पेन्सिल्स हे अनेक वचनी नाव असल्याने टू पेन्सिल्स नंतर वर हे भूतकाळी क्रियापद घेतले आहे. वर नंतर बीइंग हे क्रिया चालू होती यासाठी घेतले आहे. त्यानंतर गिविंग या क्रियापदाचा आय एन जी फॉर्म काढून गिव या क्रियापदाचे गिवन हे तिसरे रूप घेतले आहे. गिवन नंतर त्याला या अर्थाने टू हिम घेऊन टू हिमच्या नंतर बाहेर घेतले आहे. आता आपले टू पेन्सिल्स वर बीइंग गिवन टू हिम बाहेर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या जात होत्या हे वाक्य तयार झाले आहे. आता ही पास्ट कंटिन्यूअस टेन्सची वाक्य पहा. अमर वॉज बीइंग पिंच बाय हिज फ्रेंड्स. अमरला त्याच्या मित्रांकडून चिमटा काढला जात होता. बिस्किट्स वर बीइंग इटन बाय देम. बिस्किट्स त्यांच्याकडून खाल्ली जात होती. कॉफी वॉज बीइंग ड्रंक बाय अधीर. अधीरकडून कॉफी पिली जात होती. या वाक्यांमध्ये क्रियाकर्त्याकडून केली जात होती, क्रियाकर्त्याकडून चालू होती हे सांगण्यासाठी पॅसिव्ह व्हॉइसचा उपयोग केला आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स व पास्ट कंटिन्यूअस टेन्सशी पॅसिव्ह व्हॉइसशी एकत्र वाक्य पाहूया. माय क्लोथ्स आर बीइंग वॉश्ड बाय मी. माझ्याकडून माझे कपडे धुतले जात आहेत हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे. माय क्लोथ्स वर बीइंग वॉश्ड बाय मी. माझ्याकडून माझे कपडे धुतले जात होते हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही काळांची रचना सारखीच आहे, फक्त काळानुसार क्रियापदे भिन्न आहेत. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्ससाठी इज बीइंग, एम बीइंग, आर बीइंग व पास्ट कंटिन्यूअस टेन्ससाठी वॉज बीइंग, वर बीइंग घेतले जाते. रचना सारखीच आहे, फक्त क्रियापद बदलले की आपले काळानुसार वाक्य तयार होते. फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केला जात नाही. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. आय हॅव रोल चपातीज. मी चपात्या लाटलेल्या आहेत. इथे चपात्या लाटण्याची क्रिया झालेली आहे. या वाक्यात आय हा कर्ता आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात रोल या क्रियापदानंतर चपातीज हे ऑब्जेक्ट आलेले आहे. चपातीज या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. चपातीज हे अनेक वचनी नाम असल्याने
चपातीस नंतर हॅव हे वर्तमान काळी क्रियापद घेतले आहे. इथे चपात्या लाटण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे हे हॅव रोल वरून लक्षात येते. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. हॅव नंतर बीन हे पूर्ण क्रिया झालेली आहे यासाठी घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून पूर्ण झालेली आहे म्हणून त्यानंतर मुळातच वाक्यात असलेले रोल्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून पूर्ण झालेली आहे म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करून बाय मीला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले चपातीज हॅव बीन रोल्ड बाय मी, चपात्या माझ्याकडून लाटल्या गेलेल्या आहेत हे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यातून क्रिया केली गेलेली आहे असा अर्थ होतो. इथे चपात्या हे अनेक वचनी नाम असल्याने चपातीज या ऑब्जेक्ट नंतर आपण हॅव बीन घेतले आहे. तेच जर चपाती हे एक वचनी नाम असते तर चपाती या ऑब्जेक्ट नंतर आपण हॅज बीन घेतले असते. जसे आय हॅव रोल्ड हिस चपाती, मी ही चपाती लाटलेली आहे. दिस चपाती हॅज बीन रोल्ड बाय मी, ही चपाती माझ्याकडून लाटली गेलेली आहे. इथे एकच चपाती लाटलेली आहे म्हणून हॅज बीन घेतले आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स असलेली वाक्य पाहूया. आता हे वाक्य पहा. शी हॅज गिवन हिम टू पेन्सिल्स, तिने त्याला दोन पेन्सिल्स. आपण दोन पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य बनवणार आहोत. प्रथम आपण हिम हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. हिमला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे असल्याने हिमचा बदल ही करून घेतला आहे. इथे पहा, या वाक्यात हॅज हे वर्तमान काळी क्रियापद आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची हॅव व हॅज ही दोन क्रियापदे आहेत. ऑब्जेक्ट जर एक वचनी असेल तर हॅज हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर हॅव हे क्रियापद घ्यावे. ऑब्जेक्ट म्हणून वाक्याच्या सुरुवातीला ही घेतल्यावर ही ह्या ऑब्जेक्टचा अर्थ त्याला असा आहे. हीच्या सोबत हॅज हे वर्तमान काळी क्रियापद येते म्हणून आपण ही नंतर हॅज हे वर्तमान काळी क्रियापद घेतले आहे. हॅज नंतर बीन हे क्रिया पूर्ण झालेली आहे यासाठी घेतले आहे. त्यानंतर वाक्यात मुळातच असलेले गिवन हे क्रियापदाचे तिसरे रूप घेऊया. गिवन नंतर टू पेन्सिल्स जोडून टू पेन्सिल्स नंतर क्रिया तिच्याकडून झालेली आहे म्हणून आपण शीचा बदल बाय हर केला आहे व बाय हरला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले ही हॅज बीन गिवन टू पेन्सिल्स बाय हर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या गेलेल्या आहेत हे वाक्य तयार केले आहे. आता आपण टू पेन्सिल्स हे ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवूया. टू पेन्सिल्स या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन टू पेन्सिल्स हे अनेक वचनी नाम असल्याने टू पेन्सिल्स नंतर हॅव हे वर्तमान काळी क्रियापद घेतले आहे. हॅव नंतर बीन हे क्रिया झालेली आहे यासाठी घेतले आहे. त्यानंतर गिवन हे क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. गिवन नंतर त्याला या अर्थाने टू हिम घेऊन टू हिमच्या नंतर बाहेर घेतले आहे. आता आपले टू पेन्सिल्स हॅव बीन गिवन टू हिम बाहेर, त्याला तिच्याकडून दोन पेन्सिल्स दिल्या गेलेल्या आहेत हे वाक्य तयार झाले आहे. आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा चेंज ऑफ व्हॉइस समजून घेऊया. आय हॅड रोल चपातीज, मी चपात्या लाटलेल्या होत्या. इथे चपात्या लाटण्याची क्रिया झालेली होती या वाक्यात आय हा करता आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात रोल या क्रियापदानंतर चपातीज हे ऑब्जेक्ट आले आहे. चपातीज या ऑब्जेक्टला
वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ऑब्जेक्ट एकवचनी असो वा अनेकवचनी, त्यानंतर हॅड हेच क्रियापद घ्यावे लागते. हॅड नंतर बीन हे पूर्ण क्रिया झालेली होती यासाठी घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून पूर्ण झालेली होती म्हणून त्यानंतर मुळातच वाक्यात असलेले रोल्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. चपात्या लाटण्याची क्रिया माझ्याकडून पूर्ण झालेली होती म्हणून आयचा बदल आपल्याला बाय मीने करून बाय मीला वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले चपातीज हॅड बीन रोल्ड बाय मी, चपात्या माझ्याकडून लाटल्या गेलेल्या होत्या हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. पास्ट परफेक्ट टेन्सच्या पॅसिव व्हॉइसच्या वाक्यातून कर्त्याकडून क्रिया केली गेलेली होती असा अर्थ होतो. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा चेंज द व्हॉइस समजून घेऊया. आता हे वाक्य पहा. दीदी विल हॅव क्लीन टू रूम्स, दीदीने दोन खोल्या साफ केलेल्या असतील. इथे खोल्या साफ करण्याची क्रिया झालेली असेल असे सांगितले आहे. या वाक्यात दीदी हा कर्ता आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट शोधून काढूया. ऑब्जेक्ट हे नेहमी क्रियापदानंतर असते. या वाक्यात क्लीन या क्रियापदानंतर टू रूम्स हे ऑब्जेक्ट आले आहे. टू रूम्स या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेऊया. फ्युचर परफेक्ट टेन्सची विल हॅव व शॅल हॅव ही दोन क्रियापदे आहेत. फक्त आय व वी हे ऑब्जेक्ट म्हणून घ्यायचे असेल तर त्यांच्यानंतर शॅल हॅव घेतात. ऑब्जेक्ट एकवचनी असो वा अनेकवचनी, जास्त करून विल हॅव हे क्रियापद सर्वांसाठी वापरले जाते. इथे आपण टू रूम्स नंतर विल हॅव हे भविष्यकाळी क्रियापद घेतले आहे. इथे खोल्या साफ करण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल हे यावरून लक्षात येते. आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स या काळामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. विल हॅव नंतर बीन हे क्रिया पूर्ण झालेली असेल यासाठी घेतले आहे. विल हॅव बीन नंतर मुळातच वाक्यात असलेले क्लीन हे क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. खोल्या साफ करण्याची क्रिया दीदीकडून पूर्ण झालेली असेल म्हणून बाय दीदी हे वाक्याच्या शेवटी घेतले आहे. आता आपले टू रूम्स विल हॅव बीन क्लीन बाय दीदी, दोन खोल्या दीदीकडून साफ केल्या गेलेल्या असतील हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. फ्युचर परफेक्ट टेन्सच्या पॅसिव व्हॉइसच्या वाक्यातून कर्त्याकडून क्रिया केली गेलेली असेल असा अर्थ होतो. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्सची एकत्र वाक्य पाहूया. दिस नॉवेल हॅज बीन रेड बाय मी, ही कादंबरी माझ्याकडून वाचली गेलेली आहे. दिस नॉवेल हॅड बीन रेड बाय मी, ही कादंबरी माझ्याकडून वाचली गेलेली होती. दिस नॉवेल विल हॅव बीन रेड बाय मी, ही कादंबरी माझ्याकडून वाचली गेलेली असेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या तिन्ही काळांची रचना सारखीच आहे, फक्त काळानुसार क्रियापदे भिन्न आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्ससाठी हॅज बीन, हॅव बीन घेतले जाते. पास्ट परफेक्ट टेन्ससाठी हॅड बीन घेतले जाते. फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी विल हॅव बीन, शॅल हॅव बीन घेतले जाते. रचना सारखीच आहे, फक्त क्रियापद बदलले की आपले काळानुसार वाक्य तयार होते. या तिन्ही वाक्यांचा सारखेपणा कायम लक्षात ठेवा. यानंतर मॉडल ऑक्झिलरीज ना घेऊन ऍक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य समजून घेऊया. मॉडल ऑक्झिलरीज असलेल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करताना मुख्य क्रियापदानंतर असलेले ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यावे. ऑब्जेक्ट नंतर वाक्यातील मॉडल ऑक्झिलरी सोबत बी घ्यावे, जसे कॅन बी, कुड बी, वुड बी, शुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी घ्यावे. त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन त्यानंतर बाय सोबत कर्ता घ्यावा. आता ही काही वाक्य पहा. ही कॅन लीव दिस बॅग, तो ही बॅग उचलू शकतो. ही कुड लीव दिस बॅग, तो ही बॅग उचलू शकला. ही वुड लीव दिस बॅग, तो ही बॅग उचलेल.
ही शुड लीव दिस बॅग. त्याने ही बॅग उचलायला पाहिजे. ही मे लीव दिस बॅग. तो ही बॅग कदाचित उचलेल. ही माईट लीव दिस बॅग. तो ही बॅग कदाचितच उचलेल. ही मस्ट लीव दिस बॅग. त्याने ही बॅग उचललीच पाहिजे. मॉडल ऑक्झिलरीजच्या या वाक्यांमध्येही क्रियापदानंतरच ऑब्जेक्ट असते. तसेच या वाक्यांमध्येही लिफ्ट या क्रियापदानंतर दिस बॅग हे ऑब्जेक्ट आहे, ज्याला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचे आहे. दिस बॅगच्या नंतर कॅन बी, कुड बी, वुड बी, शुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी घेऊन यांच्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. इथे आपण लिफ्ट या क्रियापदाचे तिसरे रूप लिफ्टेड घेतले आहे. त्यानंतर बाय हिम ही क्रिया त्याच्याकडून झाली म्हणून घेतली आहे. आता आपली दिस बॅग कॅन बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग त्याच्याकडून उचलली जाऊ शकते. दिस बॅग कुड बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग त्याच्याकडून उचलली जाऊ शकली. दिस बॅग वुड बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग त्याच्याकडून उचलली जाईल. दिस बॅग शुड बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग त्याच्याकडून उचलली जायला पाहिजे. दिस बॅग मे बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग कदाचित त्याच्याकडून उचलली जाईल. दिस बॅग माइट बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग कदाचितच त्याच्याकडून उचलली जाईल. दिस बॅग मस्ट बी लिफ्टेड बाय हिम. ही बॅग त्याच्याकडून उचलली जाईलच. ही वाक्ये पॅसिव व्हॉइसची आपण बनवलेली आहेत. आता या सर्व वाक्यांचे निरीक्षण करा. सर्वांची रचना सारखीच आहे, फक्त गरजेनुसार आपल्याला हवे ते मॉडल ऑक्झिलरी घ्यावे. आद्यार्थी वाक्याचा पॅसिव व्हॉइस कसा करायचा ते समजून घेऊया. ह्या वाक्यांमध्ये आपण आज्ञा देतो म्हणून ती क्रिया केली जाऊ दे या अर्थाने वाक्याच्या सुरुवातीला लेट घ्यावे. लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यावे. ऑब्जेक्ट हे क्रियापदानंतर असते. ऑब्जेक्ट नंतर बी घेऊन क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. जसे ओपन द डोर, दरवाजा उघड. या वाक्याचे दरवाजा उघडला जाऊ देत असे वाक्य बनवायचे आहे. त्यासाठी क्रिया केली जाऊ देत असे सांगण्यासाठी आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेटने केली आहे. लेट नंतर द डोर हे ऑब्जेक्ट घेतले आहे. त्यानंतर बी घेऊन ओपन या क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. आज्ञार्थी वाक्यांमध्ये क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला असते, त्याचे तिसरे रूप घ्यावे. आता आपले लेट द डोर बी ओपन, दरवाजा उघडला जाऊ दे हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे. आता प्रश्नार्थक वाक्यांची पॅसिव व्हॉइसची वाक्ये कशी बनवायची ती समजून घेऊया. प्रश्नार्थक वाक्ये दोन प्रकारची असतात, वर्बल क्वेश्चन्स व डब्ल्यूएच क्वेश्चन्स. आता डू यू सिंग अ सॉन्ग, तू गाणे गातोस का, या प्रश्नाचा पॅसिव व्हॉइस बनवूया. या वर्बल क्वेश्चनचा पॅसिव व्हॉइसचा प्रश्न बनवण्यासाठी आपल्याला प्रथम या प्रश्नाचा काळ ओळखायचा आहे. डूने प्रश्नाची सुरुवात आहे म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव व्हॉइससाठी इज, ॲम, आर ही क्रियापदे घ्यावी लागतात. प्रश्नात सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. सॉन्ग हे एकवचनी नाम आहे म्हणून आपण इज, ॲम, आर या ग्रुपमधून इज हे क्रियापद घेतले आहे. त्यानंतर सिंग या क्रियापदाचे तिसरे रूप संग घेतले आहे. संग नंतर बायू घेतले आहे व शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. आता आपला इज अ सॉन्ग संग बायू, तुझ्याकडून गाणे गायले जाते का, हा पॅसिव व्हॉइसचा प्रश्न तयार झाला आहे. डब्ल्यूएच प्रश्नाचा पॅसिव व्हॉइसचा प्रश्न कसा तयार करायचा ते समजून घेऊया. व्हॉट वॉज शी इटिंग, ती काय खात होती, या डब्ल्यूएच क्वेश्चनचा पॅसिव व्हॉइस बनवूया. यातील व्हॉट हा प्रश्नार्थक शब्द व वॉज हे क्रियापद सुरुवातीला तसेच ठेवायचे आहे. या प्रश्नात व्हॉट हा प्रश्नार्थक शब्द आहे. व्हॉटला आपण सुरुवातीला घेतले आहे.
वॉज हे क्रियापद आहे, वॉट नंतर वॉज हे क्रियापद घेतले आहे, वॉट वॉज शी इटिंग हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स आहे म्हणून वॉट वॉज नंतर क्रिया अपूर्ण होती, चालू होती हे सांगण्यासाठी बीइंग घेतले आहे। बीइंग नंतर इट या क्रियापदाचे तिसरे रूप इटन घेतले आहे। इटन नंतर क्रिया तिच्याकडून होत होती हे सांगण्यासाठी बाय हर घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे व व्हॉट वॉज बीइंग इटन बाय हर, तिच्याकडून काय खाल्ले जात होते हा पॅसिव व्हॉइसचा प्रश्न बनवला आहे। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पॅसिव व्हॉइसमध्ये ऑब्जेक्टची जागा सुरुवातीला असते। इथे आपण काय खाल्ले ते ऑब्जेक्ट शोधण्यासाठी प्रश्नाच्या सुरुवातीला व्हॉट घेतले आहे, बाकी नेहमीप्रमाणेच पॅसिव व्हॉइस बनवलेला आहे। वाक्यात विनंती असेल तर त्या विनंतीचा पॅसिव व्हॉइस कसा करायचा ते समजून घेऊया। ह्या वाक्यांमध्ये आपण समोरच्या व्यक्तीला वा व्यक्तींना विनंती करतो, जसे प्लीज ब्रिंग सम व्हेजिटेबल्स, कृपया बाजारातून भाज्या आणा। इथे आपण सुरुवातीला तुला विनंती केली जाते या अर्थाने यू आर रिक्वेस्टेड घेऊया। यू आर रिक्वेस्टेड नंतर टू घेऊन ब्रिंग सम व्हेजिटेबल्स घेऊया। आता आपले यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग सम व्हेजिटेबल्स हे पॅसिव व्हॉइसचे वाक्य तयार झाले आहे। आता इथे पॅसिव व्हॉइसची दैनंदिन जीवनात वापरली जाणारी वाक्य दिली आहेत, ती पाहून घ्या व बोलताना पॅसिव व्हॉइसचा वापर करा। Thank you.